योजनेसाठी दहा तारखेपर्यंतची मुदतवाढ डाळींचा सा अतिरिक्त साठा ठेवण्यासाठी केंद्र सरकार करणार तीस हजार टन डाळींची आयात आणि संततधार पाऊस ठरतोय पिकांना बाधक नमस्कार कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शिवांगी आपलं स्वागत करते आता पाहूया वृत्त प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना सहभागी होता यावं यासाठी या, या योजनेला येत्या दहा तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयानं या योजनेसाठीची मुदत वाढवण्यात आल्याचं पत्राद्वारे कळवलं आहे डाळींचा सा अतिरिक्त साठा ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं तीस हजार टन डाळींची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये वीस हजार टन तूर डाळ आणि दहा हजार टन उडीद डाळीचा समावेश आहे केंद्रीय ग्राहक सचिव हेमा पांडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मूल्य स्थिरता निधीची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला डाळींची खरेदी आणि वितरण याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत अकोला बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या पूर्णा खोऱ्यातील खारपाण या पट्ट्यासाठी हा संततधार पाऊस नुकसानकारक ठरत आहे गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा झडीचं वातावरण असल्यामुळे शेत शिवार कामं ठप्प झाली आहेत पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्यानं पिकांमध्ये अन्न घटकांची कमतरता भासू लागली आहे बऱ्याच ठिकाणी पिकं पिवळ्या द्राक्षाच्या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे याला पर्याय निवडलाय तो नाशिक जिल्ह्यातल्या अहिरगावमधील महेश जहागीरदार यांनी कृपा सिंधू फार्म या नावाने शेतीपालनाचा व्यवसाय सुरू करून जहागीरदार यांनी यशाचा नवा मार्ग खुला केला आहे बंदिस्त शेळीपालन पद्धतीनं दहा कुंठ क्षेत्रात दीडशे ते दोनशे शेळ्यांचा प्रोजेक्ट उभारून सत्तर ते ऐंशी शेळ्यांचं पालन करून वेगळी उंची गाठण्याचा प्रयत्न या चार तरुण शेतकऱ्यांकडून करण्यात आला आपले मार्गदर्शक प्रेरणास्थान याबद्दल बोलताना बंदिस्त शेळीपालन हाच व्यवसाय सुरू करण्याबाबत आपली भूमिका मांडताना महेश जहांगीरदार सांगतात मी आपल्या शेतामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून शेळीपालन हा व्यवसाय अतिशय व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सुरू केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या शेळीपालन व्यवसायाकडे वळण्याचं एक मुख्य कारण म्हणजे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून द्राक्ष पंढरी समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत आणि पंचकृषीतील सर्वच आ, आ, ज, आ, खेडे असतील किंवा गावं असतील या सर्वच खेड्यांतील शेतकऱ्यांना अतिशय शे हलाखीचं जीवन जगण्याची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं या शेळीपालन व्यवसायाकडे वळण्यासाठी मी एक प्रेरित झालो अहेर गावाप्रमाणेच बऱ्याचशा गावांना गायीपेक्षा शेळ्या पाळणं जास्त सोयीचं आहे कारण अत्यल्प भांडवली गुंतवणूक हे यातलं सार आहे शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन करतात दुधाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांवर घर चालतं परंतु बारामतीच्या जिराईत पट्ट्यात आजही दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यानं पशुधन जगवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे चारा टंचाईमुळे या भागातील दूध उत्पादनात गेल्या वर्षापेक्षा पन्नास टक्के घट झाली आहे आता जाणून घेऊया कोल्हापूर आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत ज्वारी तीन हजार आठशे पन्नास एक हजार सातशे पन्नास बाजरी दोन हजार चारशे दोन हजार शंभर गहू तीन हजार शंभर दोन हजार तीनशे भेंडी नऊशे सातशे कोबी आठशे सहाशे गवार एक हजार पाचशे केळी पाचशे पन्नास चारशे पन्नास चिकू दोन हजार पाचशे एक हजार द्राक्ष पाच हजार तीन हजार बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट एजी मार्क नेट डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज नमस्कार महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला कोकणात बहुतांश ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर काही ठिकाणी मराठवाड्यात पुढील एक दिवस बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर काही ठिकाणी तसेच विदर्भात पुढील तीन दिवस बहुतांश ठिकाणी व त्यानंतर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी बंधूंना इशारा देण्यात आला आहे की कोकणात पुढील अठ्ठेचाळीस तासात व मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासात एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात पुढील चोवीस तासात एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी बंधूंनी शेतात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा कोकणात आंब्यावर पानांवरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी नवीन येणाऱ्या पालवीवर आवश्यकतेनुसार प्रोपिनेब पॉईंट दोन टक्के किंवा कार्बनडाझेम पॉईंट एक टक्का यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी आंब्यावरील फांदेमर रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड पॉईंट तीन टक्के किंवा पॉईंट एक टक्का बोर्डो मिश्रण यापैकी एका बुरशीनाशकाची पावसाची उघडी पाहून फवारणी करावी फांदेमार रोगाने मोठ्या फांद्यांमधून डिंक येत असल्यास रोगग्रस्त साल तासून त्या ठिकाणी बोर्डो मिश्रणाची पेस्ट किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईडची पेस्ट लावावी मध्य महाराष्ट्रात बाजरी व मका पिकात ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग करावी व मर टाळण्यासाठी पिकातील जास्तीचे पाणी काढावे द्राक्ष बागेतील साचलेले पाणी त्वरित बाहेर काढावे भाजीपाला पिकातील जास्तीचे पाणी काढून टाकावे व वेलवर्गीय भाजीपाला पिकांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा मराठवाडा विभागात सध्या पडत असलेला पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे केळी पिकात करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नेऊन जाळावीत पावसामुळे बागेत साचलेल्या पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे सीताफळामध्ये फुलांचा बहर आलेला आहे काही ठिकाणी फळांची वाढही चालू झालेली आहे हे लक्षात घेता परागीकरणासाठी बागेत मधमाशांच्या पेट्या ठेवाव्यात यामुळे फळधारणा वाढते तसेच सद्यस्थितीत झाडाच्या खोडाजवळ मातीचा उंचवटा करावा आणि अतिरिक्त पाणी सीताफळ बागेतून बाहेर काढून टाकावे धन्यवाद जाणून घेऊया राज्यातील प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई एकोणतीस सव्वीस पुणे पंचवीस एकवीस नागपूर तीस पंचवीस औरंगाबाद सव्वीस बावीस सोलापूर एकोणतीस बावीस आणि नाशिक पंचवीस बावीस हवामान विषयक अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट डी मुंबई डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे दिवसेंदिवस आपण पाहत आहोत की समाजामध्ये विविध प्रकारचे आजार निर्माण होत आहेत या आजारांचं लक्ष दिलं असता रासायनिकदृष्ट्या कीटकनाशकयुक्त अन्न हे प्रमुख कारण आहे त्यामुळे पूर्ण सेंद्रिय शेतीवरती आज आपण चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे सेंद्रिय शेतीतील कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापन या चर्चेसाठी आपल्याबरोबर सहभागी होत आहेत डॉक्टर बी बी भोसले विस्तार प्रशिक्षण शिक्षण वसंतराव नाईक विद्यापीठ कृषी विद्यापीठ परभणी सर नमस्कार नमस्कार सर ही शेती कितपत किफायतशीर ठरू शकते आपल्या शेतकरी बांधवांसाठी आता जर आपण म्हटलं की सेंद्रिय शेतीच्या संकल्पनामध्ये आपण जे करणार आहोत ते म्हणजे जे रसायन आहेत कीटकनाशक आणि रासायनिक खते तर यावर जर आपण बघितलं तर त्या पद्धतीने बघितलं तर जर आज शेतकऱ्याचं काढलं तर जवळजवळपास किडीमुळं आणि रोगामुळं जवळपास पंचवीस ते तीस टक्के नुकसान होतं तर शेतीमध्ये शेतीचा पोत खालवलेला आहे जमिनीची प्रकृती खालवली ती जिवंत आहे आणि त्यामध्ये जे सूक्ष्म जे जीवाणू आहेत त्याचीसुद्धा संख्या कमी झालेली आहे आणि याचा जर विचार करता आपण बघत आहोत तर रासायनिक कीटकनाशकाला किंवा अन्न सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा जे रासायनिक खत असेल त्याला ज्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद मिळायला पाहिजे तो मोठ्या प्रमाणात मिळत नाही एवढे खत आणि कीटकनाशकं घालूनसुद्धा शेतीमधून पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही म्हणून ही किफायतशीर शेती होण्यासाठी आपण सेंद्रिय शेतीची संकल्पना पुढे आलेली आहे जसं बोलताना आपण म्हणालात की कीटकनाशकाच्याविषयी आहारात खूप मोठे प्रॉब्लेम आहेत आज जर आपण बघितलं तर साधारणपणे पंचवीस ते तीस टक्के नुकसान हे किडीमुळे होतं आता काही किडीमध्ये काही पिकामध्ये जसं की तुरीमध्ये असेल कपाशीमध्ये असेल हरभऱ्यामध्ये असेल तर हे प्रमाण पन्नास पन पन ते साठ टक्क्यापर्यंत जाऊ शकतं विशेषत भाजीपाल्यामध्ये पण यावर जर आपण रासायनिक कीटकनाशकाच्या फवारण्या बघितल्या किडीसाठी नुकसान करणाऱ्या त्या जवळपास साठ ते सत्तर जातात म्हणजे एवढ्या फवारण्या जर त्या आकड्यावर होत असतील तर ते किती प्रमाणात झाडामध्ये राहील आणि किती प्रमाणं माणसाच्या आहारातून माणसाच्या शरीरात जाईल तर काही कीटकनाशकं असे आहेत की कि जे खाल्ल्याच्या खाल्ल्याच्यानंतर खूप मोठा प्रॉब्लेम येतो मनुष्याच्या शरीरामध्ये ते जमा होतात आपली जी फॅट आहे त्यामध्ये हळूहळू जमा होतात कदाचित एका डोसमध्ये काम करणार नाही म्हणून हळूहळू ते जमा झाल्याच्या नंतर त्याचा निरनिराळ्या पद्धतीनं आपल्या प्रकृतीविषयी धोका होऊ शकतो त्यामध्ये कॅन्सरचा देखील समावेश आहे म्हणून कीटकनाशकाचा कमीत कमी वापर त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य जिवंत ठेवण्यासाठी सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांना सुद्धा पोषक असं वातावरण राहावं म्हणून या दोन्ही रसायनाचा कमीत कमी प्रमाणात शेतीत वापर होणं ही आपली मुळात संकल्पना आहे शासनाच्या कृषी योजना कृषी विद्यापीठांची संशोधन कृषी विषयक सल्ला आणि हवामानाचा अंदाज कृषी दर्शन प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सहा वाजता पुन्हा प्रसारण सोमवार ते शुक्रवार सकाळी सहा वाजता आर एफ सुफला कृषी समृद्धीची गुरु किल्ली नवीन रंगात नवीन ढंगात आणि नवीन वेळे कृषी समृद्धीची गुरु किल्ली पाहायला विसरू नका फक्त सह्याद्री वाहिनीवर शेती शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती देणारा शेतकऱ्यांच्या यशोगाथेवर आधारित कार्यक्रम दर शनिवार ते बुधवार सायंकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी फक्त सह्याद्री वाहिनीवर कृषी समृद्धीची गुरु किल्ली प्रायोजक सुफला म्हणून कीटकनाशकाचा कमीत कमी वापर त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य जिवंत ठेवण्यासाठी सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांना सुद्धा पोषक असं वातावरण राहावं म्हणून या दोन्ही रसायनाचा कमीत कमी प्रमाणात शेतीत वापर होणं ही आपली मुळात संकल्पना आहे सर याच्या काही वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत का आता शेतीच्या पद्धती जर बघितलं आपण तर आपण पूर्वीपारपासून जे करत आहोत ते म्हणजे आपले ऋषीमुनी करत होते आपली शेतीला परंपरा खूप मोठी आहे ती आपण नैसर्गिक शेती म्हणत होतो जी ऋषीमुनी सांगितले त्यानंतर जसं म्हटलं अडुसष्ट ते सत्तरपासून जे आपण संकरित वाणाचा रासायनिक खताचा आणि कीटकनाशकाचा वापर केला तेव्हापासून त्याला ते थोडंसं आपण रासायनिककडे वळलेलो आहोत आणि आज आज आपल्या परिस्थिती अशी आहे की रासायनाचा देखील आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही म्हणून आपल्याला दोन्ही पद्धतीनं जावं लागेल ज्याच्यामध्ये रासायनिक पद्धत पण आहे आणि सेंद्रिय पद्धत पण आहे एकात्मिक शेती पद्धत यालाही म्हणता येईल किंवा जे शेतकरी पूर्णत सेंद्रिय शेतीसुद्धा करू शकतात कारण आज आपण जर समाजामध्ये बघितलं तर मध्यमवर्गीय जो ग्राहक आहे तो आपण म्हणाल्याप्रमाणे आरोग्याविषयी खूप जागरूक झालेला आहे आणि तो तो अफोर्ड करू शकतो किंवा थोडंसं महाग असेल तरी ते घेऊ शकतो कारण त्याच्यामुळं पुढे औषधावर जो होणारा खर्च आहे तो कमी प्रमाणात त्याचा होईल आणि त्याचे आरोग्य चांगलं राहील सर या जैविक घटकांचा काही वापर होऊ शकतो का कीड व्यवस्थापनाच्या जर पद्धती बघितल्या हो आपण तर आज शेतकऱ्याला रासायनिकच कीटकनाशक माहीत आहेत काहीही किडा दिसला की तो उचललो आणि कीटकनाशकाचा वापर करतो परंतु तसं न करता त्यालासुद्धा काही पर्याय आहेत जसं की मशागतीय पद्धतीद्वारे असेल आता महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे तर ही हुमणी अळी जमिनीच्या खाली राहते आणि पिकाचं खाऊन नुकसान करते ही खूप मोठ्या प्रमाणात होतं मग यासाठी जे आहे ते आपण हिवाळ्यात जर नांगरट केली तर जमीन उघडी पडते त्यामध्ये ज्या आळ्या आहेत ते पक्षी वेचून खातात हे म्हणजे नैसर्गिक नियंत्रण झालं त्याच पद्धतीनं काही मशीनद्वारे आपण देखील करू शकतो आता उदाहरणार्थ प्रकाश सापळे लावले तर ह्या हुमणीचे भुंगे त्यामध्ये येतात मी एक उदाहरण घेतलेलं आहे त्याचबरोबर जेव्हा आळ्या शेतीमध्ये राहतील त्यावेळेस जसं आपण जीवजीवाश्च्य म्हणतो जीव जीवाश्च जीवनम एक कीड ही दुसऱ्या किडीवर आधारलेली आहे ते ज्याला आपण फुडचेन म्हणता येईल निसर्गामध्ये तर तशा त्या फुडचेनमध्ये देखील त्या आळीला मारणारे काही नैसर्गिक शत्रू आहेत ज्याला आपण मित्र कीड म्हणू शकतो हानिकारक कीटकाला मारण्यासाठी आपल्याजवळ दुसरे कीटक आहेत ज्याप्रमाणे माणसाला रोग होते तसे अळीलासुद्धा रोग आहेत ज्याच्यामध्ये आपण जैविक कीटकनाशकाचा देखील वापर करू शकतो ज्यामध्ये बुरशी आहे त्याच्यानंतर फंगस आहे काही व्हायरसेस डिसीज ज्याला आहे ते विषाणूजन्य रोग म्हणतो ते आहेत त्याशिवाय काही सूत्रक्रमीसुद्धा आहेत की ज्या सूत्रक्रमी हानिकारक आळीला मारू शकतात तर ह्या सगळ्या पद्धतीचा वापर आपल्याला करता येईल त्याचबरोबर महत्वाचं आहे की म्हणजे जे जा आपण झाड्यापासून झाडपाल्यापासून कीटकनाशक तयार केलेले आहेत त्याचा देखील वापर आपल्याला आप 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 करता, करता येऊ शकतो सर रासायनिक खता व्यतिरिक्त असं कोणतं खत आहे का जे आपण युज वापरू शकतो आपण रासायनिक खत म्हणजे कुठले घालतो नत्र घालायचं असेल तर युरिया असेल डी ए पी असेल किंवा फॉस्फरस जे आहेत स्फुरदयुक्त खते आहेत पालाशयुक्त खते आहेत तर ही खते आपण पिकाला लागणारी देतो परंतु सगळ्यात महत्त्वाचं जे आहे म्हणजे ह्या कीटकनाशकाला पर्याय निश्चितच आहेत तर त्याचा जर आपण विचार केला तर आता नत्र स्फूर करणारे तर नत्र जर पिकाला लागणार आहे तर त्याला पुरवठा करणारे जे हवेमध्ये नत्र आहे ते ओढून घेऊन जमिनीत फिक्स करणारे काही बॅक्टेरिया आहेत ज्याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर रायझोबियम ऍसिटोफिलस हे बॅक्टेरिया आहेत आणि ॲसिटोफिलस बॅक्टेरिया हा तर हवेतलं पन्नास टक्के नत्र शोषून तो जमिनीमध्ये फिक्स करतं आणि त्यामुळे नत्रावर होणारा जो खर्च आहे तो पन्नास टक्क्यापर्यंत आपण पन वाचवू शकतो सर वनस्पतीजन्य कीटकनाशक काय असतात आता वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हटलं तर सेंद्रिय शेती करणाऱ्याला सगळ्याला दशपर्णी अर्क माहित आहे किंवा मी जसं म्हटले की आपण जर मागची इतिहासाची पानं चाळली तर आपण तंबाखू पासून औषधं तयार करत होतो तर वनस्पतीजन्य कीटकनाशक काय असतात आता वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हटलं तर सेंद्रिय शेती करणाऱ्याला सगळ्याला दशपर्णी अर्क माहित आहे किंवा मी जसं म्हटलं की आपण जर मागच्या इतिहासाचे पानं चालली तर आपण तंबाखूपासून औषधं तयार करत होतो कडुनिंबाचा वापर आज देखील घरी खेड्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्य साठवण्यासाठी करतो आणि आम्ही तर सांगतो की कि कीटकनाशकाचा जर पाला जरी वापरला कीटकनाशक म्हणून तर एरंडी आहे Uh, कडुनिंब आहे त्याच्यानंतर करंजे आहे हे बरेचसे आपण शेतीमध्ये घालू शकतो त्याचबरोबर दशपर्णी अर्क म्हणून जे आहेत बऱ्याच ज्याच्यामध्ये क ज्याला आपण नेरियम म्हणतो घाणेरी ते किंवा टंटणी किंवा कडुनिंब त्याच्यानंतर तंबाखू किंवा कांदा मिरची लसूण याचा आद्रकाचा सुद्धा वापर करून शेतकरी याचं द्रावण करून कीड व्यवस्थापनामध्ये त्याचा वापर करू शकतात रासायनिक खता व्यतिरिक्त कृत्रिम खत कोणती आहेत आणि त्याचा काही वापर होतो का सेंद्रिय शेतीमध्ये आता निश्चितच करता येईल त्याच्याशिवाय खताशिवाय सुद्धा दुसरे पर्याय आहेत की जसं की आहे समजा की तुम्ही काही पिकाची फेरपालट करा आता काही पिकं अशी आहेत की जी द्विदल वर्गीय आहेत त्यांच्या मुळावर गाठी असतात ह्या मुळावर असणाऱ्या गाठी ज्या आहेत ते हवेतील नत्र शोषण करतात मग जर सिंगल ज्याला आपण एक दल असतील तर ॲझोटोबॅक्टर आहे द्विदल असतील तर रायझोबॅक्टर मग शेतकऱ्यांनी एकाच जमिनीवर दोन्ही पिकं घ्यायचे आहेत हळूहळू घ्यायचे आहेत त्याच्याशिवाय हे बाजारातून आणू आणून आपण शेतीमध्ये मिसळू शकतो आणि एकदा जमिनीमध्ये खतं जे मिसळले तर निश्चितच ते, ते हळूहळू वाढत जातात आणि त्याचा देखील त्याशिवाय शेतकरी जे आहेत की खतासाठी जे आहे ते काही पिकं वापरू शकतात ज्याला मी हिरवळीचे खतं म्हणतो फुलोरा यायच्या आत ते जमिनीमध्ये गाडायची जेणेकरून जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कंटेंट वाढेल त्यामुळे जमिनीचा पोत सुधारेल जमिनीचं ऑर्गॅनिक कंटेंट वाढेल ऑर्गॅनिक कंटेंट म्हणजे ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो ते आज आपल्या देशामध्ये दशांश दोन ते दोन थे तीन टक्के आहे कमीत कमी एक टक्क म्हणजे एक टक्क्यापर्यंत आज शेतीमध्ये आणणं गरजेचं आहे त्यामुळे शेतीपाला शेती त्या शेतीमध्ये शेती जे आहे शेती तो काडी कचरा जो आहे तो तिथंच सडवायला पाहिजे जेणेकरून त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं तुम्ही आत्ताच म्हणालात की हिरवळीचं पीक तर त्याचं काय महत्व आहे का, महत का? आपण जर बघितलं तर रासायनिक खताला पर्याय आपण काय द्यायलोत हिरवळीचं खत किंवा सेंद्रिय खत ज्याच्यामध्ये जनावरांचं शेणखत आहे परंतु आज जनावरांची संख्या खूप कमी झाली सांगितलं तर सुद्धा शेतकऱ्याला तेवढं घालता येत नाही तरी देखील याला पर्याय म्हणून हिरवळीची खतं घालता येतील त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी शेळ्या मेंढ्या जे आहेत त्याचं पालन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याचा खत देखील घालता येईल किंवा आमच्याकडे पहिलं उन्हाळ्यामध्ये पद्धत आहे खेड्याला की ज्या ठिकाणी शेळ्या मेंढ्या जे आहेत ते आणून एक एक महिना आम्ही त्या शेतामध्ये बसवतो मग त्याच्यापासून पडणारं जे खत आहे मूत्र आहे त्याचं ज्याला आपण ऑर्गॅनिक कंटेंट म्हणता येईल किंवा सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होतं आणि त्याचाही वापर होतो जर या फळ पिकासाठी हिरवळीच्या खताचा वापर होतो निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने करता येईल आपण जर आपल्याकडचे प्रामुख्यानं फळपिक बघितलं तर डाळिंबाचं महत्व आपल्याकडे अनन्य साधारण आहे मराठवाड्यामध्ये मोसंबीचा एरिया जास्त आहे लिंबू पिकाचं आहे केळीचं आहे तर या सगळ्या पिकाला जर आपण आच्छादन केलं आच्छादन म्हणजे जे वेस्ट जाणारं मटेरियल आहे बऱ्याचदा शेतकरी पीक काढल्याच्या नंतर राहिलेला भाग तो काढून टाकतो किंवा जाळतो विशेषतः उसामध्ये पाचर जाळण्याची पद्धत आहे तर हे जाळ न करता जाळून न टाकता त्या ठिकाणी आपण जे आहे ते शेतकऱ्यांनी ते शेतातच कुजवावं आता जा, तर आम्ही शेतकऱ्यांना मराठवाड्याचा महाराष्ट्राचा एरिया बघितला तर कपाशी खाली जवळपास चौतीस ते पस्तीस लाख हेक्टर एरिया आहे आणि त्याच्या पराठ्या आणि पानं तसेच वेस्ट जातात मग आम्ही सांगतो शेतकऱ्याला की आता जमिनीमध्ये तुम्ही जे आहे तर त्या जर तुर पराठ्या ज्या आहेत त्या नांगरून कट करून जर तिथंच टाकल्या तर हळूहळू त्या कुजत जातील आणि आपल्या जमिनीचं आरोग्य सुद्धा सुधारेल सर या सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना काही मार्केटिंगसाठी सुविधा उपलब्ध आहेत का निश्चितच सेंद्रिय शेतीचं आम्ही जसं म्हटलं की मध्यमवर्गी देखील समोर आलेला आहे त्याला मार्केट चांगलं आहे फक्त एवढंच आहे की घेणाऱ्यालाही माहीत नाही कुठे भेटतं आणि विकणाऱ्यालाही माहीत नाही की ते कुठे विकायचं म्हणून छोट्या छोट्या मॉल्समध्ये एक्झिबिशनमध्ये आम्ही शेतकऱ्याला हे दालनं उपलब्ध दे करून देलो त्यांना आम्ही फुकट दालन देतो बऱ्याचदा जे ग्रुप आहे ना ते आणि विशेषतः शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जसं की गटशेतीचा कन्सेप्ट पुढं आलेला आहे कारण एकदाच तुम्ही थोडं काढलं तर त्याला मार्केट मिळणार नाही परंतु मोठ्या शहरात न्यायचं तर त्या ठिकाणी सगळ्याला पुरलं पाहिजे ते म्हणून जर एकदाच पंचवीस तीस शेतकरी एकत्र आले त्यांनी सेंद्रिय शेतीचं ठरवलं आणि त्यांनी जर भाजीपाला असेल भेंडी किती लागते ते बघायचं त्या मार्केट बघायचं त्याचबरोबर महाराष्ट्र शासनसुद्धा कृषी विभागामार्फत हे असे महोत्सव धान्य महोत्सव नेत आहे की ज्या ठिकाणी सेंद्रिय गहू असेल ज्वार असेल विशेषतः डाळी असतील गूळ असेल तर ती देखील मोठ्या प्रमाणात आपण हे शेतकऱ्यांना बऱ्याचदा सेंद्रिय शेतीविषयी शेतकऱ्यांना काही संदेश देऊ शकाल का शेतकरी फक्त शेतकऱ्यासाठी एक माझं थोडस म्हणणं आहे की त्यांनी धीर धरावा कारण आपण ट्रॅक चेंज करत आहोत रासायनिक पद्धती होऊन सेंद्रिय शेती तुम्ही एक दोन तीन वर्ष तुम्हाला तेवढंच उत्पन्न मिळालं तरी बरं आहे परंतु एकदम जर थोडस कमी जरी आलं तर घाबरून जाऊ नका कारण तो कन्व्हर्ट होण्यासाठी आपल्याला जे आहे ते थोडासा दम धरणं गरजेचं आहे आणि दोन ते तीन अंशाचा कालावधी गेल्याच्यानंतर आपल्या निविष्ठा कमी होतील शेतीमध्ये आपल्याला शाश्वतता जास्त येईल आणि सगळ्यात महत्वाचं जमिनीचं पोषण होईल कारण जमिनीची पाणी धरण्याची क्षमता जमिनीचा पोत जमिनीतील अन्नद्रव्य उपज करून देण्यासाठी ही जमीन चांगल्या अवस्थेमध्ये असणं अत्यंत गरजे म्हणून चांगल्या पद्धतीची ज्याला आपण हेल्दी जमीन म्हणता येईल ती आपण आपल्या पुढच्या पिढीला निश्चितपणे देऊ शकतो आणि शेतकऱ्यांनी यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे जेणेकरून सेंद्रिय सुद्धा चांगला भाव मिळेल आणि आपल्याला आर्थिक थोडासा फायदा होईल त्याचबरोबर शेतीवरच्या रासायनिक ज्या निविष्ट आहेत त्या कमी झाल्यामुळं महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या अर्थकारणाला सुद्धा आपण थोडंसं पाठबळ देऊ शकतो आणि वाच वातावरणामध्ये जे होणारं प्रदूषण आहे ते देखील आपण करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी हा आपण अन्नदाता म्हणतो तर अन्नदाता म्हणून जे आपण अन्न आपल्या सामान्य जनतेला कौगलणार आहे ते निश्चितच त्यांना निरोगी राहण्यास मदत होईल असं आपण आशा करूया नक्कीच नक्कीच सर आपला अमूल्य वेळ दिलात आणि आमच्या शेतकऱ्यांना फार सेंद्रिय शेतीविषयी थोडक्यात माहिती दिली त्याबद्दल आपले आभार आभार धन्यवाद नमस्कार